हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण जो प्रोजेक्ट पाहणार आहोत तो आहे थालपोस, उलन वर्क थालपोस. चमकी लोकरपासून बनवलेला ताटावरचा रुमाल. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो लग्नतराईनिमित्त मिळालेली ऑर्डरचा आहे. मागील पहिला जो पार्ट आहे तो अपलोड झालेला आहे. हा सेकंड पार्ट या ठिकाणी आपलं काम आलेलं आहे. पार्ट टूमध्ये आपलं काम आलेलं आहे. आणि मागील भागात आपण हे जे हे या फुलाचं काम पाहिलेलं आहे. आणि हे आपल्याला चेन बनवून घ्यायचे होते. ते तयार झालेले आहेत, चेन बनवून तयार आहेत. 2, 3, 4, 5, 6, 7 आपले 7 पार्ट तयार आहेत. आणि पुढे आपल्याला इथून या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे. पहा फ्रेंड, स्टार्ट करूया. स्टार्टिंगला आपल्याला हा सेड यूज करायचा आहे. या पॉइंटला पहा, हे जे फूल तयार आहे याचे जे कोन आपण काढले होते, 6 कॉर्नर जे आपण काढले होते, 2 डबल क्रोशे 1 चेन 2 डबल क्रोशे, ज्या पॉइंटला 1 चेन आहे त्या पॉइंटला. आणि या पॉइंटला हे जे हा एक कॉर्नर आणि हा एक कॉर्नर, हे दोन कॉर्नर एकमेकाला जुळवायचे आहेत. आणि 1 चेन ज्या पॉइंटला आहे त्या गॅपमध्ये ती टाकायची आहे. आणि या पॉइंटला हे लॉक करायचं आहे. प्रत्येक फूल असंच लॉक करून घ्यायचं आहे. पुढे हे कट करून उलट काढायचं आहे. हे जे फ्लॉवर बनवून घेतलेले आहेत ते असे लॉक करायचे आहेत. आणि पुढे पुढचं फ्लॉवर, पुढचा कॉर्नर, लॉक करून घेऊयात आपण. हे जे पॉइंट आहेत याच्यातला कुठला तरी एक फ्लॉवर पकडून हे जे राहिलेले जे हे जे कॉर्नर आहेत, या कॉर्नरवर हे जे राहिलेले जे फ्लॉवर आहेत ते लॉक करून घ्यायचे आहेत. करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला हे जे फ्लॉवर आहेत ते जॉईन करून घेतलेले आहेत या पॉइंटला. आणि आपला एक फ्लॉवर राहिलेला आहे जॉईन करायचा, शेवटचा. या पॉइंटला लॉक करायचा आहे. 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये, दोन्ही गॅपमध्ये सुई टाकलेली आहे. आणि या पॉइंटला हे लॉक करायचं आहे. पुढे कट करून उलट काढायचं आहे. आणि पुढचं जे काम आहे ते चेनचं काम असणार आहे आपलं. त्याच्या साईडने हे जे फुलं तयार करून घेतलेले आहे जॉईन करून, पुढचे पॉइंट टू पॉइंट आपल्याला चेन टाकायचे आहेत या साईडने. इथून पुढे हा जो रुमाल आहे त्याला पूर्ण हा साईड यूज करायचा आहे आपल्याला चेन आणि गोंड्यासाठी. पहा, या पॉइंटला हे जे तयार करून घेतलेलं आहे. आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंटमध्ये आपल्याला चेनने लॉक करायचा आहे. हा जो पॉइंट आहे तो चेन टाकून लॉक करायचा आहे हा पॉइंट. आणि या पॉइंटला 3 चेन यूज करायचे आहेत आपल्याला. वन टू थ्री, हे जे प्रत्येक वेळेला प्रत्येक पॉइंटला 3 चेन वापरून हा जो कॉर्नर आहे कॉर्नर पकडूनच हे लॉक करायचं आहे. 1 चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये हे लॉक करायचं आहे. प्रत्येक फुल 3 चेननेच लॉक करायचं आहे.
तीन चाकयात वापरायच्या आहेत लॉक करायला. करून घेऊयात आपण हे काम. तीन चाकया यूज केलेल्या आहेत या पॉइंटला, आणि हे जे पॉइंट आहेत हे पूर्ण डायरेक्ट जॉईन केलेले आहेत. फक्त या पॉइंटला चेन यूज केलेली आहे. हा जो पॉइंट आहे या पॉइंटला चेन यूज केलेली आहे आणि हे डायरेक्टली जॉईन केलेले आहेत. मधलं जे फुल आहे त्या फुलाला पुढचा हा जो पॉइंट आहे. प्रत्येक वेळेला थ्री चेन यूज करायचे आहेत आपल्याला. हा जो कॉर्नर आहे, हे जे दोन फ्लॉवर आहेत याचा मध्य वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये थ्री चेन या पॉइंटला यूज करायचे आहेत. आत्ता आपण ते काम करून घेऊयात कम्प्लीट, नंतर पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, या हे जे पॉइंट आहेत 1, 2, 3, 4, 5 हे जे 5 पॉइंट आहेत ते लॉक करून झालेले आहेत थ्री चेनने. आपला शेवटचा पॉइंट राहिलेला आहे लॉक करायचा. हा जो पॉइंट आहे वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये सुई टाकलेली आहे आणि या पॉइंटला थ्री चेन यूज केलेले आहेत. तीन चाकळ्या वापरलेल्या आहेत 1, 2, 3. पुढे पुढचा जो वन चेनचा गॅप आहे त्या गॅपमध्ये हे लॉक करायचं आहे. कट करून उलट काढून लॉक करून टाकायचं आहे. आणि पुढे पुढचं जे काम आहे तेही चेनचंच असणार आहे. गोल्ड राऊंडमध्ये आपल्याला चेन यूज करायचे आहेत. पुढे पूर्ण हा जो रुमाल तयार करून घेतलेला आहे, या रुमालाच्या साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये चेन यूज करायचे आहेत आपल्याला. चेनचे राऊंड टाकायचे आहेत. आत्ता आपण त्या कामाकडे जाऊयात. हा, या पॉइंटला हे जे पॉइंट आपण थ्री चेनने लॉक केलेले आहेत या पॉइंटपासून स्टार्ट करायचं आहे चेन टाकायला. आणि हा जो पॉइंट आहे वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमधून स्टार्ट केलेला आहे. पूर्ण गोल्ड राऊंडमध्ये हे काम करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 चेन घेतलेले आहेत. आणि हे माप पाहतच आपल्याला हे करत राहायचं आहे. हे जे चेन टाकण्याचं जे काम आहे ते पूर्ण 10 चेन टाकून झालेल्या आहेत आपल्या. 11, 12, 13, 14, 15 15 चेन घेतलेल्या आहेत या पॉइंटला. प्रत्येक वेळेला 15 चेन यूज करायचे आहेत. आणि हा जो पॉइंट आहे 1, 2, 3 हा जो गॅप आहे या गॅपमध्ये हे लॉक करायचं आहे. प्रत्येक वेळेला चेन चाकडा हा ठेवायचा आहे. 15 चेन चाकडा ठेवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 1, 2, 3, 4, 5 15 चेन घेतलेले आहेत. आणि पुढे पुढचा हा जो लुक आहे हा जो वन चेनचा गॅप आहे या गॅपमध्ये पाफ्रेल हे जे कॉर्नर आपण काढलेले होते वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये लॉक करायचा आहे. असेच पॉइंट काढत चेनचा कडा हा ठेवायचा आहे 15.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5. पुढे 1 2 3 हा जो 1 2 3 हा जो गॅप आहे, या गॅपमध्ये लॉक करायचा आहे. प्रत्येक वेळेला हेच रिपीट करत जायचं आहे. आत्ता पण हे रिपीट आपल्याला या पॉईंटपर्यंत करायचं आहे, करून घेऊयात. नंतर पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूया. पहा फ्रेंड, या पॉईंटला हे जे आपण या पॉईंटपासून जे स्टार्ट केलेलं 15 चेन टाकायला 1 2 3 4 5 6 7 8 या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. आणि या पॉईंटला काम करताना या जे आपण 3 चेन टाकलं होतं मध्ये, हे जे दोन फुल जॉईन केलेले आहे 3 चेनने, त्या चेनमध्ये आपल्याला हे लॉक करायचं आहे. पुढे हा तकडा कायम ठेवायचा आहे. पूर्ण या पॉईंटपर्यंत हेच काम करत येत आहे आपल्याला या पॉईंटपर्यंत. तेच रिपीट करायचं आहे जे इथून मागे केलं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 15 चेनचा कडा कायम ठेवायचा आहे. पुढे 1 2 3 या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. करून घेऊयात आपण हे काम कम्प्लीट पूर्ण गोल राऊंडमध्ये. पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला हे जे चेनचा जो राऊंड होता आपण स्टार्ट केलेला या पॉईंटपासून, तो या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. आणि पुढे हा जो राऊंड आहे तो टॉप करायचा आहे. पहा या पॉईंटला हा जो गॅप 1 चेनचा जो गॅप आहे, या गॅपमध्ये हे लॉक करायचा आहे. या पॉईंटला हे कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे. पहा फ्रेंड, या पॉईंटला ही जी हा जो चेनचा राऊंड आपला कम्प्लीट झालेला आहे तो, आणि हे जे कॉर्नर आहेत चेन टाकलेले आहेत, हा जो कॉर्नर आहे या पॉईंटला, हा कॉर्नर हे जे चेनचा आहे त्याचा धागा यूज करायचा आहे आपल्याला या पॉईंटला. आणि हे जे दोन साखळ्या आपण टाकलेल्या आहेत, हे जे राऊंडमधल्या, या लॉक करायच्या आहेत. प्रत्येक पॉईंटला हे लॉक करायचं आहे. एक एक टाका सुई धाग्याने लॉक करून घ्यायचं आहे. आणि नंतर पुढचा राऊंड स्टार्ट करायचा आहे चेनचा. करून घेऊयात आपण हे. हां, करून घेऊयात आपण हे काम. आपला हा जो पहिला जो कॉर्नर आहे तो कम्प्लीट झालेला आहे या पॉईंटला. पुढे पुढचा हा पॉईंट आहे. प्रत्येक पॉईंटला हा जो फक्त या पॉईंटलाच हे काम करायचं आहे. या पॉईंटला त्या ठिकाणी सुई धाग्याने एक एक टाका टाकून लॉक करायचं आहे. हे कम्प्लीट करून घेऊयात आपण हे. पहा फ्रेंड, पुढचा जो राऊंड आहे तो कॅन्सल केलेला आहे या पॉईंटला. हा जो रुमाल आहे तो स्टॉप केलेला आहे. आणि पुढे आपल्याला गोंड्यांचं काम करायचं आहे. आणि हा जो पॉईंट आपण लॉक केलेला आहे या पॉईंटला गोंडा
या पॉईंटचे गोंडे, प्रत्येक पॉईंटला गोंडे टाकायचे आहेत. फक्त ही जी साईड आहे या साईडला एकाडे गोंडा टाकायचा आहे. आता आपण गोंड्याचं काम स्टार्ट करूयात. हे जे गोंड्याचे जे ह्याचे जे राऊंड आहेत ते मोजून घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5. 15 राऊंड या ठिकाणी घेतलेले आहेत. हा जो पॉइंट आहे लॉक केलेला, या पॉइंट मध्ये हा गोंडा लावायचा आहे. पहा फ्रेंड, आपला हा जो गोंडा आहे तो तयार झालेला आहे. कट करून टाकायचा आहे आणि प्रत्येक वेळेला 15 वेळे घ्यायचे आहेत प्रत्येक गोंड्याला. हे जे राऊंड आपण टाकलेले आहेत 15, ते कम प्रत्येक गोंड्याला यूज करायचे आहेत. आणि हे असं कट करून तयार करायचा आहे हा गोंडा. पुढे हा जो गोंडा या पॉइंट लावलेला आहे प्रत्येक. पहा फ्रेंड, हा जो गोंडा आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. पुढे पुढचा जो गोंडा आहे तो या पॉइंटला 1, 2, 3, 4, हे जे 4 पॉइंट आहेत या 4 पॉइंटला 4 गोंडे यूज करायचे आहेत. 4 गोंडे यूज करायचे आहेत. फक्त हा पॉइंट सोडून द्यायचा आहे. हा या ठिकाणी गोंडा वापरायचा नाही आहे. प्रत्येक ठिकाणी हेच रिपीट करत जायचं आहे. करून घेऊयात आपण हे कम्प्लीट हा रुमाल. पहा, या ठिकाणी डिझाईनमध्ये बदल केलेला आहे. हे जे आपण 2 सोडून दिलेले, या ठिकाणी ही गोंडा यूज करायचा आहे. कारण या ठिकाणी जागा आहे, या पॉइंटला लावायचा आहे गोंडा. पूर्ण गोंडे करून घ्यायचे आहेत. आणि हे हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये आपल्याला चेन टाकायचे आहेत. या पॉइंटला, या पॉइंटला अशा प्रकारे चेन टाकून घ्यायचे आहे या साईडने. पहा फ्रेंड, या पॉइंटला हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये पॉइंट पासून चेन टाकायची आहे आपल्याला. वन टू थ्री फोर फाय माप घेतच हे काम करायचं आहे. पहा, 5 चेन घेतलेले आहेत या पॉइंटला. पुढचा या लुकमध्ये ती टाकायची आहे आणि हे लॉक करायचं आहे. पुढे या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत काम करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या पॉइंटला 7 चेन घेतलेले आहेत. आणखीन एक वाढूयात. 8
9 2 वाढवलेले आहेत, 9 चेन ठेवलेले आहेत. पुढे पहा फ्रेंड, या पॉइंटला हे लॉक करायचं आहे. पहा या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आपल्याला आणखीन 9 चेन लागणार आहेत. या पॉईंटपासून पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 हाच आकडा ठेवायचा आहे प्रत्येक त्रिकोणामध्ये काम करताना. आणि या पॉईंटला हे लॉक करायचं आहे. पहापर्यंत हे लॉक या पॉइंटला करायचं आहे. आणि ही जी डिझाईन आपण या पॉइंटला टाकलेली आहे ती पूर्ण टाकून घ्यायची आहे. आणि हा रुमाल कम्प्लीट करून घ्यायचा आहे. करून घेऊयात. पहा ही जी डिझाईन आहे ती अशी झालेली आहे. आणि या ठिकाणी 9 चेन, या पॉइंटला 9 आणि या पॉइंटला 5 चेन, हे प्रत्येक डिझाईनला करायचं आहे. करून घेऊयात. आणि पहा फ्रेंड, या पॉइंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट झालेला आहे. पूर्ण कम्प्लीट करून घेतलेलं आहे हे काम. आणि भेटूयात अशाच नवीन प्रोजेक्टसह. तो फ्रेंड बाय, थँक्यू.